वळूया पुढच्या बातमीकडे. उल्हासनगर गोळीबार प्रकरणातली बातमी आहे. या प्रकरणामध्ये गोळीबाराचं CCTV फुटेज आता समोर आलेलं आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनामध्येच हा गोळीबार झाला. या व्हिडिओमध्ये भाजपा आमदार गणपत गायकवाड गोळीबार करताना दिसतात. प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आता आहे. काय संपूर्ण हा प्रकार घडला त्याचा CCTV फुटेज आता समोर आलेला आहे. ही CCTV ची दृश्य आपण पाहतोय. वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनामध्येच हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे. गोळीबार करण्यात आली त्यानंतर आता त्या संदर्भात आज दिवसभरात नवनवे पुरावे समोर येतात. त्यातला हा एक पुरावा की CCTV फुटेज आता समोर आलेला आहे. आता हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. उल्हासनगर गोळीबार हे प्रकरण आहे. गोळीबाराचं CCTV फुटेज समोर आलेलं आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनामध्येच हा गोळीबार झाला. या व्हिडिओमध्ये भाजपा आमदार गणपत गायकवाड हे गोळीबार करताना दिसत आहेत. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे थेट जोडले गेलेले आहेत. कुणाल, या संदर्भात काय आता अधिकची ताजी माहिती मिळते? नक्कीच श्रेयस, तू लाईव्ह दृश्यांच्या माध्यमातून पाहत असेल, मुख्यमंत्री आत्ताच ज्युपिटर रुग्णालयातून बाहेर पडलेले आहेत. ते महेश गायकवाड यांची विचारपूस करण्यासाठी आणि त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी ज्युपिटर रुग्णालयामध्ये आले होते आणि आपण ही थेट दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवू शकतोय. मुख्यमंत्री हे आता ज्युपिटर रुग्णालयातून रवाना झालेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी महेश गायकवाड यांच्या तब्येतीची विचारपूस केलेली आहे. डॉक्टरांशी देखील त्यांनी संवाद साधलेला आहे आणि आता मुख्यमंत्री हे ज्युपिटर हॉस्पिटलमधून रवाना होत आहेत. एकंदरीत पाहायचं झालं तर आता CCTV फुटेज देखील समोर आलेलं आहे आणि आमदार गणपत गायकवाड हेच त्या ठिकाणी फायरिंग करत असल्याचं देखील त्या CCTV मधून समोर आलेलं आहे. आणि मुख्यमंत्र्यांसोबत खासदार श्रीकांत शिंदे देखील या ठिकाणी आहेत. आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतायत. कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्य करते हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमलेले पाहायला मिळत आहेत आणि मुख्यमंत्र्यांचा ताफा आता रवाना झालेला आहे. आपण जर पाहिलं तर कालच मुख्यमंत्र्यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया जी आहे ती पार पडली आणि यानंतर काल मुख्यमंत्री स्वतः बेड रेस्टवर होते. मात्र ही संपूर्ण घटना लक्षात येताच मुख्यमंत्री महेश गायकवाड यांची भेट घेण्यासाठी या ज्युपिटर रुग्णालयामध्ये आले होते. त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली आणि तब्येतीची विचारपूस केली आणि त्यांनी लवकरात लवकर बरे व्हावं अशा भावना देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेल्या. आता कुणाल, पण यामध्ये एक प्रश्न उपस्थित होतो की मुख्यमंत्र्यांनी माध्यमांपुढे येत या संदर्भातली काही प्रतिक्रिया दिलेली आहे का की गोळीबार करण्यात आलेला आहे, भाजपा आमदार गणपत गायकवाड हे आता त्या CCTV फुटेज मध्ये दिसतात, आपण तो दाखवला प्रेक्षकांना, तर काही कारवाई केली जाणार? कारण आता भाजपा आमदाराकडून गोळीबार झाला आणि गृहमंत्री भाजपाचेच आहेत, तर इथे आता सुद्धा तणाव या दोन पक्षांमध्ये निर्माण होऊ शकतो. श्रेयश, भाजपच्या आमदाराकडून जरी गोळीबार झाला असला तरी सुद्धा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळीच उच्चस्तरीय चौकशीचे आदेश जे आहेत ते दिलेले पाहायला मिळत आहेत. आणि एकंदरीतच आता मुख्यमंत्र्यांनी कोणताही संवाद पत्रकारांशी साधला नसला तरी सुद्धा मुख्यमंत्री देखील याच्यामध्ये जातीने लक्ष घालत आहेत. नक्की दोन्ही बाजू समजून घेतल्या जाणार आहेत. तपासामध्ये तपासाअंती काय नेमकं समोर होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र CCTV फुटेज ज्यावेळेस प्राथमिकदृष्ट्या आपण पाहिला, प्रेक्षकांना दाखवला, त्यामध्ये गणपत गायकवाड हे स्वतः महेश गायकवाड यांच्यावरती गोळीबार करताना पाहायला मिळत आहेत. आणि आपण सकाळीच सांगितलं होतं की ते गोळीबार झाल्यानंतर देखील महेश गायकवाड यांच्या अंगावर बसून जो बंदुकीचा बट आहे तो डोक्यात मारताना देखील पाहायला मिळाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या हस्तक्षेपानंतर हा जो संपूर्ण महेश गायकवाड यांना बचावण्यात आलेला आहे आणि त्यानंतर त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये तात्काळ रवानगी करण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्री आता स्वतः या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळतात. गोपाळ लांडगे आहेत आपल्यासोबत. गोपाळ लांडगेंशी आपण बातचीत करणार आहोत. महेश गायकवाड आणि राहुल यांच्या
प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री आले होते, सोबत डॉक्टर होते. त्यांच्या तब्येतीबद्दल चौकशी केली, डॉक्टरांबरोबर चर्चा केली. निश्चितपणे कालच ऑपरेशन झालेलं आहे आणि ऑपरेशन होऊन 12 तासही झालेले नाहीत आणि त्या बाबतीमध्ये क्रिटिकल तर प्रकृती आहेच. ज्या पद्धतीने सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे, फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसतंय की गोळीबार कसा केला जातोय. आधी म्हटलं जात होतं की स्वरक्षणाकरता केला की गोळीबार केला. अगोदर जे काही सांगितलं जात आहे स्वसंरक्षणार्थ, त्याच्यासाठी ते कसं चुकीचं आहे आणि त्याच्यासाठीच मागणी केली होती की फुटेजच जाहीर करा, म्हणजे सर्व जे काही सत्य असेल ते समोर येईल आणि त्याप्रमाणे फुटेजच्या द्वारे आपल्याला सगळं समजतंय की लोकप्रतिनिधी आमदार गणपत गायकवाड यांनी डायरेक्ट गोळीबार केलेला आहे आणि तोही पोलीस स्टेशनमध्ये केलेला आहे. एक लोकप्रतिनिधी आमदार म्हणून असा डायरेक्ट गोळीबारचा प्रकार हा महाराष्ट्रामध्ये नव्यानेच झालेला आहे. निश्चितपणे ही बाब निषेधार्थ आहे आणि या बाबतीमध्ये जे काही प्रकरण घडलेलं आहे त्यामध्ये एका जागेचा वाद होता. महार वतनाची जागा होती, त्या वतनाच्या जागेचे जे वारसदार आहेत त्यांची बाजू फक्त पोलीस स्टेशनला मांडण्यासाठी महेश गायकवाड गेले होते. त्यामध्ये महेश गायकवाड यांचा जमिनीशी संबंध नाही, तर लोकांना न्याय मिळावा म्हणून ते गेलेले होते. गोपाळ लांडगे हे स्वतः सर, मुख्यमंत्र्यांची काही चर्चा झाली का, त्यांच्याशी बातचीत झाली का, की मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं होतं या प्रकारासंदर्भात? नाही, मुख्यमंत्र्यांनी प्रकृतीची चौकशी केली आणि त्याचबरोबर डॉक्टर होते, डॉक्टरांबरोबर चर्चा केली. प्रकृतीची कालच 12 तास, अजूनही 12 तास झालेलं नाही ऑपरेशन झाल्यापासून, त्यामुळे प्रकृती क्रिटिकल आहेच आणि आयसीयूमध्ये असून व्हेंटिलेटरवर आहेत महेश गायकवाड. त्याच्यामुळे प्रकृती अजूनही स्थिर किंवा आउट ऑफ डेंजर असं म्हणता येणार नाही. नक्कीच प्रकृती जी आहे श्रेयस, अजूनही चिंताजनक असल्याचं गोपाळ लांडगे यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी स्वतः याबाबत जे, आणि त्या साईडला आपल्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे देखील आहेत, कारण मुख्यमंत्र्यांसोबत खासदार श्रीकांत शिंदे हे देखील याच ठिकाणी दाखल झाले होते. जुपिटर हॉस्पिटलमध्ये आणि या ठिकाणी महेश गायकवाडवरती जे आहे 6 तास सर्जरी जी आहे, शस्त्रक्रिया जी आहे ती त्या ठिकाणी चालली. त्याच्यामधले त्याच्या वरती ज्या फायर झालेल्या बुलेट्स त्याची एकूण संख्या 6, या 6 च्या 6 बुलेट्स ज्या आहेत हे डॉक्टरांनी त्या ठिकाणी काढल्या आणि आत्ता त्याला आयसीयूमध्ये जे आहे, म्हणजे पहाटे 6:30 आयसीयूमध्ये त्या ठिकाणी ॲडमिट केलेलं आहे. पूर्ण ऑब्झर्वेशन खाली आहे आणि त्याची परिस्थिती जी आहे ती आत्ताही त्या ठिकाणी गंभीर आहे. डॉक्टरांचं ऑब्झर्वेशन त्याच्यावरती चालू आहे, त्याच्यावरती उपचार चालू आहे. राहुल पाटील देखील त्याच्यावरती देखील ज्या 2 बुलेट्स फायर झाल्या त्याच्यावर देखील शस्त्रक्रिया झालेली आहे, त्याच्याही बुलेट्स ज्या आहेत त्या काढण्यात आलेल्या आहेत आणि तोही आयसीयूमध्ये त्या ठिकाणी आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी दोघांची त्या ठिकाणी चौकशी त्या ठिकाणी केली, डॉक्टरांबरोबर त्या ठिकाणी चर्चा केली आणि त्या ठिकाणी दोघंही सुखरूप बाहेर निघतील. त्याच्यासाठी जे काही करता येईल त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत
या डॉक्टरांशी त्यांची चर्चा झाली. पोलिसांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह ठेवला जातो. सीसीटीव्ही बघा, मला वाटतं आता सीसीटीव्ही फुटेज पण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि पोलीस जे आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे चौकशी करत आहेत सगळ्या गोष्टी ज्या आहेत, कोण काय म्हणतंय याच्यापेक्षा त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय आहे, सत्य काय आहे हे लोकांच्या समोर जे आहे ते आत्ता आलेलं आहे. त्याची अजून चौकशी जी आहे ती पोलिसांकडून चालू आहे आणि लवकरात लवकर जे आहे जे याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल आहेत त्यांच्यावरती कठोर अशी कारवाई जी आहे ही पोलिसांकडून अपेक्षित आहे. जी प्रतिक्रिया आहे ती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलेली आहे आणि आपण पाहतो की श्रीकांत शिंदे यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते आणि दोघांनी महेश गायकवाड यांच्या तब्येतीची विचारपूस जी आहे ती केलेली आहे आणि आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय की श्रीकांत शिंदे आता ज्युपिटर हॉस्पिटलमधून रवाना झालेले आहेत, आता आयसीयूमध्ये आहे. प्रकृती जरी चिंताजनक असली तरीसुद्धा डॉक्टरांचं एक पथक त्या ठिकाणी असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जरी प्रतिक्रिया दिली नसली तरीसुद्धा कल्याणची ही संपूर्ण घटना आहे आणि कल्याण लोकसभेचे खासदार देखील या ठिकाणी उपस्थित होते. खरं पाहायचं झालं तर ही संपूर्ण घटना झाल्यानंतर श्रीकांत शिंदे हे स्वतः काल रात्रीपासून या ठिकाणी ठाण मांडून होते आणि आत्तासुद्धा श्रीकांत शिंदे या ठिकाणी आले आणि संपूर्ण जी काही तब्येत तिची विचारपूस आहे ती डॉक्टरांकडे केलेली आहे आणि एक डॉक्टरांचं विशेष पथक देखील महेश गायकवाड यांच्या निरीक्षणाखाली महेश गायकवाड यांच्यावर निरीक्षण ठेवण्यासाठी असणार आहे. त्यामुळे एकंदरीतच आता महेश गायकवाड यांची प्रकृती केव्हा सुधारते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे कारण सीसीटीव्ही फुटेजमुळे आणखी वाद चिकळण्याची शक्यता आहे. कारण ज्यावेळेस गणपत गायकवाड यांची प्रतिक्रिया समोर आली होती त्यावेळेस त्यांनी असं सांगितलेलं की आत्मसंरक्षणासाठी आम्ही हा गोळीबार केला, मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोणत्याही प्रकारचा हल्ला हा दिसून आला नव्हता आणि थेट आमदारच गोळी झाडताना पाहायला मिळतात, त्यामुळे वाद हा विकोपाला जाण्याची शक्यता आहे. जी नक्कीच कुणाल, आता या सीसीटीव्ही फुटेज नंतर हा तपासाचा भाग असेल की यामध्ये आता काय निष्पन्न होतं आणि या संदर्भात या प्रकरणामध्ये पोलीस काय कारवाई करते किंवा गृहमंत्रालयाकडून काय कारवाई केली जाते अशाच या प्रकरणावर आपण लक्ष ठेवून राहा आणि या संदर्भातले ताजे अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवता. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महेश गायकवाड यांची रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केलेली आहे. त्यांची प्रकृती सध्या अस्थिर असल्याचं बोललं जात आहे कारण त्यांना 6 गोळ्या लागल्या होत्या.